मंडळी नमस्कार, आज गावरान 90 खास असा कार्यक्रम दाखवणार आहे। हे तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी सोयाबीनची लई मोठी गंजी आहे, आणि सोयाबीन जर असंच मार्केटमध्ये नेलं गेलं का जर का भाव कमी भेटते। सध्या आजचा तारखेतला जर भाव पाहसाल तर 5,800 पासून तर 6,300 पर्यंत आहे, पण याला जर असं काही त्याला चायनी गिनी मारली की नाही तर भाव जास्त भेटते। आज आपण पाहू की ग्रॅव्हिटी सेपरेटर कोण्या पद्धतीनं सोयाबीन सफा करते। तर हे आहे ग्रॅव्हिटी सेपरेटर मशीन, खेड्यापाड्याच्या भाषेत याले चायनी म्हणतात। या चायनीचा उपयोग असा होते की आपलं जे सोयाबीन आहे की नाही, चांगलं सोयाबीन एका इकडे पडते, खराब सोयाबीन दुसऱ्या इकडे पडते, आणि विशेष म्हणजे खळा गोटा आहे की नाही तो अलग फेकला जाते। आता हे चायनी कोण्या पद्धतीनं काम करते ते आपण पाहू। हे खटका आहे, तो खटका चालू केला की हे सोयाबीन पडणं चालू होते। अशा पद्धतीने हे सोयाबीन पडते। हे खटका आहे, तो खटका चालू केला की हे सोयाबीन पडणं चालू होते। सोबत एक शेतकरी जुटले आहेत, दादा राम राम। राम राम दादा, तुमचा परिचय काय आहे, यावर्षी कितीक सोयाबीन होतं, तुम्हाला कितीक सोयाबीन झालं? मला नाव अनंत तुळशीराम चिकटे, राहणार देऊळगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला। हा, तर सोयाबीन किती एकर होतं तुमच्या यावर्षी आणि झालं कितीक? 65 ते 70 कोटीचं सोयाबीन झालं। अनंतराव मले, तुम्ही सांगितलं की बाबा तुम्ही तुम्हाला यावर्षी 65-70 पोती सोयाबीन झालं, तर तुम्ही हे जे ग्रॅव्हिटी सेपरेटर म्हणजे चायनी कासाठी मारून आले सोयाबीन? आता हे चायनी यासाठी की बा तयार करून चांगलं करून जसं मार्केटला इकेल न्यायचं, तर जसं चांगला भाव भेटते। म्हणजे काय फरक पडते नेमका? म्हणजे पहिल्या आपण काढतो त्यावेळेस ते माती आणि खळे काळ्या येतात, त्याच्यानं भाव चांगला भेटत नाही। आणि विशेष चांगलं केलं, चायनी टाकलं म्हणजे चांगलं सोयाबीन होते, 2-4 रुपये भाव शिल्लक भेटते, यासाठी आम्ही चायनी करतो। आता तुम्ही दोघंही भाऊ या ठिकाणी सध्या मशीन चालवत आहे, तर मला एक सांगा की एका घंट्यात हे चायनी किती सोयाबीन सफा करते बा? ते समजा कमसे कम 2.5 ते 3 क्विंटलच्या जवळपास करते। 2.5 ते 3 क्विंटल सफा करते, करते। बरं, याच्यात मला एक सांगा की तुमचं इकडचं मी जे बिना सफा केलेलं सोयाबीन आहे राजे उलय खळे दिसून राहिले, आणि इकडचं सोयाबीन एकदम सफा दिसून राहिले, नेमकं प्रक्रिया काय होते याच्यात? याच्यात म्हणजे असं आहे की लईस त्याच्यात खळे गोटे राहतात ना, त्याच्यानं मशीननं चांगलं साफ होते। म्हणजे वेगवेगळं करते, वेगळं करते, चांगलं एका इकडे करते, आणि माती आहे की नाही माती एका इकडे करते, माती खराब सोयाबीन। आता दादा तुम्ही जे सोयाबीन सफा केलं, यात सफा केलेलं सोयाबीन कोणतं आहे आणि बिन सफा केलेलं सोयाबीन कोणतं आहे? सफा करेल सोयाबीन हे आहे, एकदम सफा दिसून राहिलं, एकदम सफा दिसून राहिलं, म्हणजे यात काहीच हे नाही आहे, माती नाही काही नाही काहीच नाही। आणि हे आहे बिना सफा करेल, त्याच्यात जेव्हा माती आहे आणि काळे आहेत, असं आहे।